नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। महाडमध्ये 5 दिवसांच्या गौरी गणपतीचे मोठ्या उत्साहाने विसर्जन। लाडक्या गणरायांना भक्तगणांनी दिला निरोप। गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या, जयघोषाने दिला गणरायांना निरोप। महाडवासियांना महाप्रलयकारी महापुराचे संकट, असे दुहेरी संकटे महाडमधील नागरिकांना सहन करावी लागली। या वर्षीच्या महापुरात अनेक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले, होत्याचे नव्हते झाले। अशा दुहेरी संकटांना सामोरे जात महाडवासियांनी या वर्षी आपल्या गणरायाचे आगमन संकटांवर मात करीत आपल्या लाडक्या गौरी गणपतीचा सण अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला। 4 दिवस अगदी मनोभावे गणरायाची पूजा करीत कोरोना सारख्या महामारीशी लढण्याचे सामर्थ्य गणराया आम्हाला दे आणि महापुराचे संकट आमच्यावर पुन्हा येऊ देऊ नकोस, अशी प्रार्थना करीत 4 दिवस गौरी गणपतीची पूजा केली आणि आज 5 दिवसांच्या गौरी गणपतीचे विसर्जन अगदी मनोभावे प्रार्थना करीत भक्तांनी गौरी गणपतीचे विसर्जन केले। यावेळी गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने तालुक्यातील नदीकाठ दुमदुमल्याचे चित्र पाहाव्यास मिळत होते। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा वैयक्तिक मना किंवा भावकीच्या मना असे गणपतीचं आगमन झालं होतं आणि आज विसर्जनाचा दिवस आहे, पवित्र असा दिवस आहे। आणि ह्या दिवशी आज बघायला गेलो तर हाचा कालखंड हा करोनाचा कालखंड आहे आणि ह्या काळात सुद्धा देखील आजचा जो ह्या वर्षाचा जो उत्सव आहे तो उत्सव फार जोमाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला। कारण गेल्या वर्षीच्या मानाने जर का पाहिलं त्याच्याशी जर आपण तुलनात्मक विचार केला तर गेल्या वर्षी फार भयभीत असं वातावरण होतं, परंतु आज काही म्हटलं तरी भगवंताची कृपा असेल ह्या भारत देशावरती म्हणा, जगावरती म्हणा, आणि त्यानिमित्ताने आज करोनावरती मात करण्यासाठी लस आपल्याला सरकारला सापडलेली आहे आणि ती लसीचं लसीकरण आज जवळजवळ आमच्या आसंबी गावामध्ये 100% पहिला डोस झालेला आहे आणि दुसरा डोस 50% झाल्या कारणाने आज वातावरण उत्सवाचं आहे। कोणी घाबरत नाही, ह्या करोनाला लढण्यासाठी सर्व प्रकारे सगळे समाज बांधव सज्ज आहेत। आणि दुसरी जर गोष्ट बघितली तर एकावर एक असे संकट महाप्रलय आला आणि या महाप्रलयामध्ये पुराचं फार मोठं तांडव निर्माण झालं होतं महाडमध्ये। त्याच्यामध्ये आमचं आसंपी गाव देखील आसंपी गावामध्ये सुद्धा पुराचं पाणी आलं होतं, जवळजवळ 10 ते 12 फूट पुराच्या पाण्याने थैमान घेतलं होतं आणि 300 ते 350 कुटुंब आज त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला होता। तरी देखील आज गणपती येणार म्हणून सर्वांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आसंपीमध्ये चांगलं वातावरण निर्मिती करून आज उत्सवामध्ये फार मोठ्या चांगल्या पद्धतीमध्ये आजचा हा उत्सव साजरा केलेला आहे। आणि आम्हाला एवढंच सांगावं असं वाटतं की भगवंताची कृपा छायादृष्टी अशाच पद्धतीने गणपतीची छायादृष्टी आमच्यावर राहो, ग्रामस्थावर राहो आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतावर राहो अशी या ठिकाणी आजच्या या पवित्र दिवशी व्यक्त करतो आणि भगवंताजवळ प्रार्थना करतो। काय सांगाल, आजच्या दिवशी 5वा दिवस आणि 5 दिवसाचे गणपती आज विसर्जन केले गेले, तुमची काय प्रतिक्रिया असेल की आजच्या दिवशी कशा प्रकारे तुम्ही हे विसर्जन केले? बघा, आता दरवेळेला आपण दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात उत्साह करतो, आपण एन्जॉय, पण आता जो करोनाचा जो काय आहे प्रादुर्भाव त्याच्यामुळे आपण जरा साध्या पद्धतीत आपण हा साजरा करत आहे, तरी सुद्धा पण ज्या आपले जे भक्त रसिक आहेत त्यांची जी आनंदाचा आहे तो त्या जो विसर्जन आता करत आहेत साध्या पद्धतीमध्ये, पण त्याप्रमाणे नाही आहे जो दरवर्षीप्रमाणे असतो त्याचा। पण बघूया आता पुढे दरवर्षीप्रमाणे करायला भेटते का,